जय शिवराय मित्रांनो, जयती जयती जय आदिशक्ती जय काली कपर्दिनी, जय मधु कैटभ छलनी देवी महिषासुर मर्दिनी, जय चामुंडा जय चंडी जय चंड मुंड मुंडासुर खंडिनी, जय सुरक्त जय रक्त बीज विडाल विहंगिनी, जय जय सुंभनि सुंभन दलनी भनि भूषण हे जग भननी, सर्जा समर्थ शिवराज देही विजयी हे जग जननी, विजयी हे जग जननी। आई भवानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या या कार्यास आम्हाला यश दे। शब्द सह्याद्री राज्यस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेमध्ये दुसऱ्या फेरीसाठी मी सच्चिदानंद गोविंदराव आहेर राहणार माजलगाव, छत्रपती शिवाजी महाराजांचा दक्षिण दिग्विजय हा विषय मांडतोय। खरंतर गेल्या 750 वर्ष या महाराष्ट्रावर इस्लामिक साम्राज्य प्रस्थापितपणे राज्य करत होती। इस्लामिक साम्राज्याखाली हा मराठी माणूस पूर्णपणे दबून गेला होता, पण 750 वर्षाचा अंधार हटवून छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीमध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। 750 वर्षाचं माणूसमय एकवटलं जाऊन तळहाताव गर्दन पेलून ठामपणे खडं टाकलं होतं आणि रायगडावर 32 मनाचं सोनेरी सिंहासन उभं राहिलं होतं। लोककल्याणकारी रयतेचं राज्य स्थापून शिवकल्याण राजा शिवछत्रपती झाला। सकळ गुणमंडित अखंड लक्ष्मी अलंकृत राजकार्य धुरंधर श्रीमन महाराज राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज, ही किलकारी रायगडाच्या कणाकणाला महाराष्ट्राच्या मनामनाला आणि काळाच्या क्षणाक्षणाला भेदून चालती झाली होती। आणि 750 वर्षानंतर या महाराष्ट्रातलं तमाम माणूस मी एकवटलं होतं। रायगडावर लोककल्याणकारी रयतेचं राज्य स्थापन झालं होतं आणि बघता बघता या नंतर छत्रपती शिवाजी महाराज ही किलकारी जवळपास संपूर्ण देशभर गाजली होती। असं कधीच झालं नव्हतं। आतापर्यंत 750 वर्षानंतर या महाराष्ट्रातला माणूस छत्रपती झाला होता ही गोष्ट काही साधी झाली नव्हती असं सभासदकारानं लिहून ठेवलं होतं। आणि याच्यानंतर म्हणजे राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी जी मोहीम आखली, त्यांच्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठी मोहीम ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला दक्षिण दिग्विजय। खरं तर दक्षिण दिग्विजय करण्यामागचा हेतू काय होता शिवाजी महाराजांचा? ज्यावेळेस औरंगजेबाचं आक्रमण स्वराज्यावरती चालून येईल त्यावेळी सुरक्षिततेची सीमा ही दक्षिणेत वाढवणे आवश्यक असल्यामुळे या प्रमुख हेतूने शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय करण्याचं ठरवलं। अरब राष्ट्रांमधून पूर्व किनारपट्टीवरती जी घोडी येत होती ती घोडी कोरोमंडल या बंदरला उतरली जाऊ लागली आणि ती घोडी मिळवण्यासाठी आपल्याकडे कोरोमंडल ही बंदर असणे आवश्यक होते। अशा आणि अशा अनेक हेतूंनी प्रेरित होऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय काढण्याचं ठरवलं। 6 ऑक्टोबर 1676 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी विजयादशमीच्या मुहूर्तावर दक्षिण दिग्विजयासाठी रायगड सोडला। महाराजांनी आपल्या सोबत 20,000 घोडदळ आणि 40,000 पायदळ एवढं सैन्य सोबत घेतलं। त्याच्यापैकी 15,000 सैन्य आपल्या सोबत ठेवलं आणि बाकीचं सैन्य हे हंबीरराव मोहितेंच्या स्वाधीन केलं। बघता बघता दक्षिण दिग्विजयासाठी निघाल्यानंतर पहिली लढाई झाली तर ही गदगद या गावाजवळ झाली। त्या ठिकाणी हुसेन खान मियाना याचा मराठ्यांनी दणदणीत पराभव केला। ही काय गोष्ट साधी नव्हती। दक्षिण दिग्विजयासाठी निघाल्यानंतर पहिलं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये हुसेन खान मियाना याचा पराभव केला। हा म्हणजे हा दक्षिणेतल्या सगळ्यांना हा संकेत होता आणि हा शिवाजी महाराजांनी दाखवून दिला। कर्नाटकात जाताना शिवाजी महाराज गोवळकोंड्याला अबुल हसन कुतुबशहा याला भेट देऊन जाणार होते। त्यासाठी महाराजांनी पहिल्यांदा भागानगरमध्ये प्रवेश केला आणि भागानगरमध्ये प्रवेश केल्यानंतर अबू हसन कुतुबशहा याने शिवाजी महाराजांचं मोठ्या दिमाकात स्वागत केलं। अफजल खानाचा वध, शाहिस्ते खानाची फजिती, आग्र्याहून सुटका यासारख्या शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या रोमांचक कथा या साऱ्या देशभर पसरल्या होत्या आणि त्यामुळे अबू हसन कुतुबशहा याने शिवाजी महाराजांचा मोठ्या दिमाकात शिवाजी महाराजांचं स्वागत केलं। त्यांनी स्वतःच्या दरबारामध्ये स्वतःच्या बरोबरीनं शिवाजी महाराजांची बसण्याची तयारी केली आणि त्या ठिकाणी शिवाजी महाराज जवळपास एक नाही तर जवळपास 40 दिवस शिवाजी महाराज भागानगरमध्ये थांबले आणि त्याच्यानंतर मग शिवाजी महाराजांनी कर्नाटकात जाण्याची स्वारी सुरू केली। चेन्नईच्या दक्षिणेस रायगडाप्रमाणे एक प्रचंड मजबूत किल्ला होता आणि त्या किल्ल्याचं नाव होतं जिंजी। हा जिंजीचा किल्ला शिवाजी महाराजांना घेणं महत्वाचं होतं म्हणून शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम जिंजीला वेढा दिला
आणि बघता बघता जिंजी ताब्यात आली आणि त्याच्यानंतर दुसरा बळकट किल्ला तो म्हणजे वेल्लोरचा किल्ला। या वेल्लोरच्या किल्ल्याला शिवाजी महाराजांनी वेढा दिला आणि हा वेढा जवळपास 14 महिने चालला। त्याच्यानंतर जवळच असलेल्या बाजूच्या डोंगरावर तोफा नेऊन तिथून तोफा वेल्लोरच्या किल्ल्यावरची दागून शिवाजी महाराजांनी वेल्लोर सुद्धा ताब्यात घेतला। आणि बघता बघता शिवाजी महाराजांनी कर्नाटकात जवळपास 21 लक्ष उत्पन्नाचा प्रदेश आणि बरेचसे लहान मोठे किल्ले जिंकून घेतले। त्यानंतर शिवाजी महाराज यांनी व्यंकोजी राजे म्हणजे आपले सावत्र भाऊ यांना भेटीसाठी बोलवले, पण व्यंकोजी राजे नाखुशीने शिवाजी महाराजांकडे भेटण्यासाठी गेले। शिवाजी महाराज यांनी व्यंकोजी राजे यांना सांगितलं की आपण आम्हाला स्वराज्याच्या या कार्यास मदत करावी, परंतु व्यंकोजी राजे यांनी शिवाजी महाराजांना न सांगता पळून तंजावरला गेले आणि तिथे जाऊन त्यांनी मराठा फौजेवर हल्ला चढवला आणि काहीच फायदा झाला नाही व्यंकोजी राजे यांच्या हल्ल्याचा आणि त्या ठिकाणी व्यंकोजी राजे यांचा दारुण पराभव झाला आणि मराठा सैनिकांनी व्यंकोजी राजे यांना बंदिस्त करून शिवाजी महाराजांसमोर आणलं। परंतु शिवाजी महाराज यांनी नातेसंबंध टिकवण्यासाठी व्यंकोजी राजे यांना जिंजीच्या दक्षिणेकडील काही प्रदेश आणि त्यांच्या पत्नी दीपाबाई यांना कर्नाटकातील बेंगलोर आणि अशा ठिकाणचा काही प्रदेश देऊन साडी चोळी आणि बांगडीचा आहेर म्हणून भेट दिला। अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयाची मोहीम संपून स्वराज्यात परतत असताना तिरुवन्नमलाई येथील शिवमंदिरांचा आणि राम मंदिरांचा जीर्णोद्धार केला। ही गोष्ट सगळ्यात मोठी होती, म्हणजे परतत असताना शिवाजी महाराजांनी मंदिरांचा जीर्णोद्धार केला आणि त्या ठिकाणी मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करून तिथे दीपोत्सव सुरू केला। या सर्व गोष्टीनंतर शिवाजी महाराज 4 एप्रिल 1678 ला पन्हाळ्यावर आले आणि पुढे ते रायगडावरती दाखल झाले। तब्बल 2.5 वर्ष चाललेल्या या मोहिमेमुळे शिवाजी महाराजांचे नाव जगभर पसरले। दक्षिण दिग्विजयामध्ये मिळालेल्या अफाट आणि दैदिप्यमान यशामुळे महाराजांची जगप्रसिद्ध सेनानी अलेक्झांडर, ज्युलियस सीझर, हनिबाल, सॅर्टारियस यासारख्या सेनानीशी तुलना सुरू झाली। त्या अनुषंगाने 14 जानेवारी 1678 रोजी इंग्रजांनी मुंबईहून एक कंपनीला पत्र पाठवलं आणि त्या पत्रामध्ये शिवाजी महाराजांची कीर्ती सांगण्यात आली। अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी सगळ्यात मोठी दक्षिण दिग्विजयाची मोहीम केली। दक्षिण दिग्विजयाचा इतिहास मांडण्यासाठी 1 नाही 2 नाही 3 तासही आपल्याला पुरणार नाहीत, परंतु अवघ्या काही मिनिटांमध्ये मी दक्षिण दिग्विजयातील महत्वाचे मुद्दे आपल्यासमोर मांडले आहेत। खरं तर शब्द सह्याद्री प्रबोधनेचं आपण कौतुक केलं पाहिजे की त्या निमित्तानं त्यांच्या माध्यमातून आज शिवछत्रपतींचा दक्षिण दिग्विजय हा इतिहास मी आपल्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा प्रबोधनीचे आभार मानतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराज।